नवीन कन्सेप्ट ला स्टार्ट करतोय. क्या लिखा जाए नवीन कन्सेप्ट, वेक्टर फॉर्म ऑफ कुलम्स लॉ. एक्चुअल लिखा जाए आपण कुलम्स लॉ क्लियर केला लिखा जा. काय कुलम्स लॉ लिखा जा, दॅट इज एफ, एफ दॅट इज द फोर्स. आणि जर लिखा जाए त्याच्याबद्दल क्लिअर केलं लिखा जा, द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इज इक्वल टू काय, वन अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो के क्यू वन क्यू टू बाय आर स्क्वेअर. त्याच्यामधील त्याचे सगळ्या टर्म क्लिअर आहेत आपल्याला. एफ इज द फोर्स, क्यू वन क्यू टू आर द मॅग्निट्यूड ऑफ टू चार्जेस. म्हणजे त्या ठिकाणी आपण साईन नाही कन्सिडर करत, प्लस आहे का मायनस आहे. त्यानंतर काय आर काय, आर इज द डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. बरं का त्या फोर्स बद्दल क्लिअर आहे खाली आपल्याला. पण लिखा आपण एक स्टेटमेंट ऐकलंय, त्यात काय फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी म्हणल्यानंतर त्याच्या काय फोर्सला दोन्ही गोष्टी असतील. एक काय त्याच्या मॅग्निट्यूड, दुसरी गोष्ट काय डायरेक्शन. त्यातला काय मॅग्निट्यूड तर क्लिअर आहे आपल्याला, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स माहिती आहे. आता काय लिखा आपल्याला डायरेक्शन बघायला स्टार्ट करायची. त्यालाच लिखा जाय काय म्हणलं जातं, वेक्टर फॉर्म ऑफ कुलम्स लॉ. आता लिखा आपण बघायला स्टार्ट करू. काय म्हणतो लिखा द्या की दोन चार्ज आहेत आपल्याकडे. काय लिखा द्या, दोन चार्ज आहेत. पहिला काय लिखा द्या चार्ज क्यू वन, दुसरा चार्ज काय लिखा द्या क्यू टू. दोन चार्ज आहेत लिखा द्या आपल्याकडे. पहिला चार्ज काय लिखा द्या क्यू वन, दुसरा चार्ज काय क्यू टू. आपण काय कन्सिडर करू दोन्ही चार्ज पॉझिटिव्ह आहेत. काय म्हणतो लिखा द्या, कन्सिडर करू आपण दोन्ही चार्ज पॉझिटिव्ह आहेत. नंबर ऑफ केसेस असतील काय द्या, आपण काय त्यातली एक केस घेतो. क्यू वन चार्ज काय लिखा द्या पॉझिटिव्ह आहे, क्यू टू चार्ज काय लिखा द्या पॉझिटिव्ह. ऑब्व्हियस काय द्या, यांच्यामधलं लिखा द्या डिस्टन्स काय लिखा द्या आर एवढं डिस्टन्स आहे. दोन चार्ज मधलं लिखा द्या डिस्टन्स काय आर. आता त्या सगळ्या क्वांटिटी लिखा द्या काय स्केलर फॉर्मॅटमध्ये बघतोय आपण. चार्ज ऑब्व्हियस स्केलर क्वांटिटी, त्याच्यात काय पाहिजे साईन क्यू वन चं साईन पॉझिटिव्ह, क्यू टू चं साईन पॉझिटिव्ह, डिस्टन्स काय लिखा द्या आर. दॅट इज ऑल्सो काय लिखा द्या स्केलरच्या फॉर्मॅटमध्ये. त्याला लिखा आपण वेक्टरच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करणार. कसं बघा, आपण लिखा द्या इकडून इकडे चाललोय. काय म्हणतो लिखा द्या इकडून इकडे चाललोय, म्हणजे लिखा द्या या फॉर्मॅटमध्ये इकडून इकडे डिस्टन्स मेजर करणार आहे आपण. त्यावेळेस लिखा द्या जे डिस्टन्सचा लिखा द्या वेक्टर आहे, लिखा द्या डिस्टन्सच्या वेक्टरला काय लिखा द्या आपण रेडियस वेक्टर म्हणणार, किंवा लिखा त्याला डिस्प्लेसमेंट वेक्टर म्हणणार. कसं काय असेल लिखा द्या त्याचं नाव, तर त्याला काय म्हटलं जाईल आर वन टू. आर वन टू काय लिखा द्या, कुठून कोणाकडे चाललो, वन चार्ज कडनं सेकंड चार्ज कडं. म्हणजे काय फर्स्ट कडून सेकंड कडे चाललंय, तेव्हा लिखा द्या काय म्हटलं त्याला आर वन टू. आणि वेक्टर आहे लिखा त्याच्यामुळे काय बाय, दॅट इज आर वन टू बाय. आता आपला पुढचा टॅलेंज, टॅलेंज लिखा द्या क्यू टू कडून क्यू वन कडे येईल. तर ऑब्व्हियस लिखा द्या काय असेल, डायरेक्शन रिव्हर्स होईल. डायरेक्शन जर रिव्हर्स झाली तर लिखा द्या त्याला आरच आहे, डिस्टन्स तर आरच आहे लिखा द्या. फक्त वेक्टर फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करताना काय म्हणावं लागेल त्याला आपल्याला आर टू वन. आर टू वन म्हणजे काय खाद्या सेकंड चार्ज कडनं फर्स्ट चार्ज गेलो, आणि वेक्टर फॉर्म एखाद्या झाडेल तर वेक्टर फॉर्म. हे क्लिअर झालं. आता एखाद्या दुसरं अंडरस्टँडिंग आहे ना ते सगळ्यात महत्वाचं. तर त्या ज्या अंडरस्टँडिंगसाठी एखाद्या काही नोटेशन्स आहेत आणि त्या नोटेशनवर कॉन्सन्ट्रेट असू द्या. तर बघा एखाद्या काय नोटेशन्स आहे, एफ एफ स्टँड्स फॉर फोर्स, वन टू डोक्यावर पार. याचा अर्थ काय एखाद्या हा फोर्स वेक्टर आहे. हा काय लिखा द्या फोर्स वेक्टर आहे. तर काय द्या जे नोटेशन आहेत ना लिखा द्या त्या नोटेशनवर क्लिअर असू द्या. हा जो फर्स्ट नंबर आहे ना लिखा द्या, म्हणजे जो पहिल्यांदा नंबर लिहिला जातो, हा पहिल्यांदा नंबर लिखा द्या काय इंडिकेट करतो. हा काय इंडिकेट करतो लिखा द्या की कोणावर फोर्स ऍक्ट पाहिजे. वन काय इंडिकेट करतो लिखा द्या, वन म्हणजे लिखा द्या जो पहिल्यांदा नंबर लिहिला लिखा द्या तो काय इंडिकेट करतो लिखा द्या कोणावर फोर्स ऍक्ट पाहिजे. त्याच्यानंतर लिखा द्या जो सेकंड नंबर लिहिला जातो तो काय लिखा द्या इंडिकेट करतो कोण फोर्स ऍक्ट केला. एफ वन टू याचा अर्थ काय लिखा द्या, पहिला नंबर काय इंडिकेट करतो कोणावर फोर्स ऍक्ट व्हायला, दुसरा नंबर काय इंडिकेट करतो लिखा द्या कोण फोर्स अप्लाय करायला. याचा अर्थ काय लिखा द्या, मी जर इथं म्हटलं लिखा द्या की एफ वन टू बार, तर याचा अंडरस्टँडिंग काय लिखा द्या फोर्स कोणावर ऍक्ट व्हायलाय, पहिल्या चार्जवर म्हणजे काय लिखा द्या क्यू वन चार्जवर फोर्स ऍक्ट व्हायलाय, आणि कोण ऍक्ट करायलाय दॅट इज द क्यू टू. याचा अर्थ लिखा द्या एकदम क्लिअर, एफ वन टू बार म्हणजे काय लिखा द्या असा फोर्स आहे लिखा द्या कोणावर अप्लाय व्हायलाय चार्ज क्यू वन वर, आणि कोण अप्लाय करायला चार्ज क्यू टू. इतर एखाद्या वर्डिंग लिहितो त्याच्यामुळे काय तुम्हाला सिम्पल जाईल का त्या गोष्टी समजण्यासाठी. काय म्हणतोय, एफ वन टू बार हा फोर्स काय इंडिकेट करतो एखाद्या, दिस फोर्स अप्लाय ऑन कोणावर अप्लाय झालाय, अप्लाय ऑन कुठला चार्ज क्यू वन, अप्लाय ऑन क्यू वन बाय कोणी अप्लाय केलं एखाद्या बाय क्यू टू चार्ज, बाय क्यू टू चार्ज. आता आपला टॅलेंट, आपला टॅलेंट काय लिखा द्या दुसरा फोर्स बघणार आपण. दुसरा फोर्स लिखा द्या काय म्हणू आपण, एफ टू वन बार. एफ टू वन बारचा लिखा द्या अर्थ काय, कोणावर ऍक्ट व्हायलाय
टू म्हणजे काय लिखा द्या कोणावर इक्वल आहे चार्ज क्यू टू वर फोर्स इक्वल आहे आणि कोण अप्लाय करायला लिखा द्या चार्ज क्यू वन अप्लाय करायला आता लिखा द्या इनके डायरेक्शन काढायचे आहेत आपल्याला माहित नाही लिखा द्या फोर्सचा डायरेक्शन काय आणि आता मात्र वर्सेस कॉन्सन्ट्रेशन बघा डायरेक्शन लिखा द्या ज्यावेळेस आपण सांगणार आहेत ना तर त्यावेळेस एक गोष्ट समजून घ्या लिखा द्या ज्याच्यावर फोर्स ऍक्ट व्हायला आहे ना ज्याच्यावर लिखा द्या फोर्स ऍक्ट व्हायला आहे त्याच्यावर लिखा द्या त्याला काही संबंध नाही लिखा द्या म्हणजे त्याच्यावर खाद्या जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं नाही सगळं कंट्रोल कोणाकडे लिखा द्या जो फोर्स अप्लाय करायला त्याच्या काय म्हणते बघा लिखा द्या ज्याच्यावर फोर्स अप्लाय व्हायला लिखा द्या त्याच्याकडे काही कंट्रोल नाही कंट्रोल कोणाकडे लिखा द्या ज्यांनी फोर्स अप्लाय करायला त्याच्याकडे याचा अर्थ काय लिखा द्या एफ वन टू बार ची डायरेक्शन कोण ठरवणार लिखा द्या वन नाही ठरवणार कारण त्याच्यावर तर अप्लाय व्हायला कोण ठरवणार लिखा द्या चार्ज क्यू टू जो काय लिखा द्या अप्लाय करायला आता लिखा द्या एकदम सिस्टमॅटिक विचार करणे कोणावर फोर्स ऍक्ट व्हायला एफ वन टू बार क्यू वन चार्ज वर अप्लाय कोण करायला क्यू टू चार्ज आता बघा लिखा द्या क्यू वन ला पकडलंय काय करणार लिखा द्या क्यू टू त्याच्यावर फोर्स ऍक्ट करणार आहे क्यू टू काय लिखा द्या फोर्स ऍक्ट करणार आहे बोला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन याचा अर्थ लिखा द्या क्यू टू चार्ज याला काय करणार आहे रिपेल करणार आहे बघा व्यवस्थित क्यू टू चार्ज काय करणार लिखा द्या क्यू वन चार्ज ला रिपेल करणार आहे रिपेल करणार म्हणजे काय ढकलणार आहे बघा द्या रिपल्शन करते याचा अर्थ काय ढकलणार आहे क्यू टू चार्ज क्यू वन चार्ज ला ढकलणार आहे याचा अर्थ काय लिखा द्या क्यू वन चार्ज कुठे ढकलला जाईल ऑब्विस त्याच्या लेफ्ट हँड साईडला लिखा द्या काय ढकलला जाईल लेफ्ट हँड साईडला ढकलला जाईल याचा अर्थ काय लिखा द्या लेफ्ट हँड साईडला लिखा द्या ढकलला जाईल लिखा द्या याचा अर्थ काय दिस इज द डायरेक्शन ऑफ एफ वन टू बार दिस इज द डायरेक्शन ऑफ एफ वन टू बार बघा लिखा द्या डोकं हे नाही लावायचं की सर रिपल्शन आहे हा पण त्याला ढकलू शकतोय ढकलू शकते काही प्रॉब्लेम नाही लिखा द्या रिपेल करू शकतोय पण लिखा द्या आपल्याला काय ठरलंय जो फोर्स अप्लाय करतोय ना लिखा द्या त्याच्याकडे कंट्रोल आहे एफ वन टू बार फोर्स अप्लाय कोण करतंय चार्ज क्यू टू कोणावर अप्लाय करतंय चार्ज क्यू वन वर याचा अर्थ कंट्रोल कोणाकडे लिखा द्या क्यू टू कडे क्यू टू कडे कंट्रोल आहे लिखा द्या याचा अर्थ काय हे पॉझिटिव्ह 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 रिपल्शन हा चार्ज याला रिपेल करत म्हणजे काय ढकलायला स्टार्ट करत ढकलताना काय लिखा द्या इकडे ढकलून दे याचा अर्थ काय लिखा द्या एफ वन टू बार ची लिखा द्या डायरेक्शन दॅट इज लेफ्ट लेफ्ट वर्ड्स म्हटलं तरी चालेल क्लिअर झालं आता आपलं टॅलेंट बरं काय समजून घेऊन करा काय लक्षात वगैरे ठेवू नका काय तुम्ही जर काय ठरवलं ना की पाठ करत असतो मी तर काय ऑब्व्हियस इथले चार्ज बदलले डायरेक्शन बदलतात तेव्हा काय सगळ्यात भारी हे जाईल काय की काय आपण अंडरस्टँडिंग काय समजून घ्या बघा आता सर एफ टू वन बार आता एफ टू वन बार बोला कोणावर ऍक्ट व्हायलाय टू स्टँड म्हणजे काय काय कोणावर ऍक्ट व्हायलाय कोणावर ऍक्ट व्हायलाय चार्ज क्यू टू वन अप्लाय कोण करायला क्यू वन कंट्रोल कोणाकडे ज्यांनी अप्लाय करायला त्याच्याकडे क्यू वन कडे कंट्रोल आहे क्यू टू ज्याच्यावर अप्लाय व्हायला बोला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन क्यू वन चार्ज काय करेल क्यू टू ला क्यू वन चार्ज रिपेल लिखा द्या रिपेल याचा अर्थ काय हा ढकलून दिलेला आहे ढकलून दिले लिखा द्या याचा अर्थ काय लिखा द्या द डायरेक्शन ऑफ फोर्स एफ टू वन बार कशी असायला पाहिजे टुवर्ड्स राईट हँड साईड सो दिस इज द डायरेक्शन ऑफ एफ टू वन क्लिअर झाले सगळ्यांना लिखा द्या क्लिअर झालेलं असं जर एखाद्या थोडा जरी डाऊट वाटत असेल ना एखाद्या तर एखाद्या परत व्हिडिओ बॅक घ्या आणि एखाद्या ते बघून घ्या एक दोन वेळा नाही समजलं एखाद्या तीन वेळा बघून घ्या पण एखाद्या समजणं खूप महत्वाचं सगळ्यांच्या सगळ्या अंडरस्टँडिंग एखाद्या किंवा सगळ्याच्या सगळ्या टिपिकल प्रॉब्लेम्स या सेक्शनवर विचारलं आता हे जर समजलं असेल ना एखाद्या तर वेक्टर फॉर्मॅटमध्ये एखाद्या मी काय फोर्स लिहायला स्टार्ट करतो बघा एखाद्या मॅग्निट्यूडमध्ये एखाद्या काही फरक नाही पहिल्यांदा काय एखाद्या मी एफ वन टू बार लिहायला स्टार्ट करणार एखाद्या एफ वन टू बार लिहायला स्टार्ट करतो एफ वन टू बार इज इक्वल टू बघा मॅग्निट्यूडवर लिहिणार काय तिथं काही चेंज नाही काय बघा वन अपॉन फोर पाय वन अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो के क्यू वन क्यू टू बाय आर स्क्वेअर क्यू वन क्यू टू बाय आर स्क्वेअर एक गोष्ट समजून घ्याल काय द्या हे जे दोन्ही पण काय द्या आर वन टू बार असतील किंवा आर टू वन बार असतील दोघांचं पण काय द्या मॅग्निट्यूड काय सेमच आहे आर आणि कधी पण लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही वेक्टरचा स्क्वेअर करताल काय द्या तर काय द्या ऑब्व्हियस ते मॅग्निट्यूड येऊन जातो आणि त्याच्यामुळे काय द्या काय वेक्टरचा स्क्वेअर दॅट इज द मॅग्निट्यूड तेव्हा काय द्या काय तिथं काय द्या परत वेक्टर वगैरे दाखवण्याची गरज नाही पडत अर्थात आपल्याला डायरेक्शन तर दाखवावं लागेल मग आपण काय द्या डायरेक्शन कशाने दाखवतो आपण स्केलर्स आणि वेक्टर शिकलो त्याच्यामध्ये बोललेलं काय द्या काय द डायरेक्शन ऑफ एनी वेक्टर इज गिव्हन बाय द युनिट वेक्टर हा काय झाला मॅग्निट्यूड आता काय करायला पाहिजे युनिट वेक्टरनी मल्टिप्लाय करायला पाहिजे आता पहिली गोष्ट क्लिअर एफ वन टू बारची डायरेक्शन कुठून कोणाकडे
एफ वन टू बार डायरेक्शन कुठून कोणाकडे कुठे एखाद्या लेफ्ट हँड साइडला लेफ्ट हँड साइडला एखाद्याचा अर्थ काय चार्ज क्यू टू कडून चार्ज क्यू वन कडे चार्ज क्यू टू कडून चार्ज क्यू वन कडे कोण जात आहे चार्ज क्यू टू कडून चार्ज क्यू वन कडे कोण चाललंय कोण चाललंय आर टू वन कोण चाललंय आर टू वन याचा अर्थ तिकडे काय काय आपल्याला आर टू वन लिहायला लागेल आणि बार नाही लिहिता येणार काय लिहायला लागेल एखादा युनिट वेक्टर दॅट इज आर टू वन लक्षात आलं याला काय एखाद्या जास्त भावना का देवान खाद्या नाही तर काय उडोकं लावत असेल यार यार कॅन्सल वगैरे तर खाद्या नाही बेटा त्याची व्हॅल्यूज वन नाही कुठं कॅन्सल करणार तर खाद्या ते कॅन्सल नाही होणार एफ वन टू बार क्लिअर झालं एफ वन टू बार क्लिअर झालं आता दुसरं काय एखादी आपण काय काढू एफ टू वन बार माझ्यामध्ये एखाद्या सगळ्या गोष्टी सेम फक्त काय चेंज त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट वन अपॉन फोर पाय एप्सिलॉन झिरो के क्यू वन क्यू टू बाय आर स्क्वेअर दिसतंय ना सगळ्यांना मल्टीप्लायड बाय एफ टू वन बारची डायरेक्शन राईट हँड साईडला राईट हँड साईडला अर्थ याचा अर्थ काय क्यू वन कडून क्यू टू कडं याचा अर्थ काय आर वन टू कॅप आर वन टू कॅप बर फायदा हा जो फॉर्म दिसायला लक्षात दिस फॉर्म इज कॉल्ड एज द वेक्टर फॉर्म ऑफ कुलोम्स लॉ सगळं एखाद्या वेक्टर फॉर्मॅटमध्ये जे कन्क्लुजन आहे ते एखाद्या सगळ्यात महत्वाचं काय कन्क्लुजन दिसायला एखादा एफ वन टू आणि एफ टू वन दोघांचे पण मॅग्नेट्यूड बघा बघा दोघांचे मॅग्नेट्यूडच आहेत ना वेक्टर कसा लिहितोच आपण मॅग्नेट्यूड मल्टीप्लायड बाय डायरेक्शन युनिट वेक्टर म्हणजे काय डायरेक्शन दोघांचे मॅग्नेट्यूड कसे आहेत सेम दोघांचे मॅग्नेट्यूड कसे आहेत सेम डायरेक्शन बघा आर टू वन कॅप कुठे चाललंय आर टू वन कॅप डाव्या साईडला चाललंय आर वन टू कॅप उजव्या साईडला चाललंय काय जणांना हे नाही समजलं तर पुरुषाचं डायरेक्शन माहिती आहेत ना एफ वन टू बाय लेफ्ट हँड साईड एफ टू वन बाय राईट हँड साईड बघा ना त्याला मी असं मेन्शन करू शकतो का त्यानंतर आपण कन्क्लुजन काढू पक्षाने मी याला असं म्हणू शकतो का एफ वन टू बार इज इक्वल टू मायनस एफ टू वन बार आणि याच्यावर क्वेश्चन विचारले जाते कन्क्लुजन हे डायरेक्ट क्वेश्चन आहे एखाद्या काय दिसाय एखाद्या टू फोर्सेस ऑफ सेम मॅग्नेट्यूड का इक्वल टू चं साईन आहे टू फोर्सेस ऑफ सेम मॅग्नेट्यूड आणि एखाद्या काय निगेटिव्ह साईन आपण शिकलो एखाद्या वेक्टर मध्ये काय सांगितलं एखाद्या इन वेक्टर्स निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट इन वेक्टर निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट अपोजिट डायरेक्शन इन वेक्टर निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट अपोजिट डायरेक्शन याचा अर्थ काय एखाद्या हे दोन फोर्सचे मॅग्नेट्यूड सेम आहे डायरेक्शन कशा आहे एखाद्या अपोजिट आहे याच्यावरून आणखी एक कन्क्लुजन काढता येईल का दीज टू फोर्सेस आर निगेटिव्ह वेक्टर्स ऑफ इच अदर दीज टू फोर्सेस आर निगेटिव्ह वेक्टर्स ऑफ इच अदर निगेटिव्ह वेक्टर्स आठवते आपल्याला टू वेक्टर्स ऑफ सेम मॅग्नेट्यूड अँड अपोजिट डायरेक्शन आर कॉल्ड एज द निगेटिव्ह वेक्टर्स तर ऑब्व्हियसली एखाद्या सगळ्यांना या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतील हे जे एखाद्या दाखवलेलं एखाद्या त्याला एखाद्या आपण काय केस वन म्हणणार आहेत एखाद्या अशा एखाद्या टोटल चार केस आहेत इथं काय एखाद्या दोन्ही चार्ज कसे आहेत एखाद्या पॉझिटिव्ह आणखी पॉसिबल काय असू शकतं एखाद्या दोन्ही निगेटिव्ह असू शकतात एक पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह दुसऱ्या याच्यामध्ये एक निगेटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह अशा एखाद्या फोर केसेस असतील एखाद्या त्यातल्या दोन केस एखाद्या समजावून सांगितल्या जातील इथं एक केस कम्प्लीट झाली आणि त्या दोन केस एखाद्या काय तुम्ही करणार आहे आणि एखाद्या ऑब्व्हियस एखाद्या ज्या सिमिलर आहेत त्या घेत नाही आहे इथं काय एखाद्या दोन्ही चार्ज काय सेम आहेत याचा अर्थ काय लाईक चार्ज आहेत दुसरी केस काय बघून एखाद्या आपण दोन्ही चार्ज कशा असतील अनलाईक चार्ज आणि त्यानंतर ज्या रिमेनिंग एखाद्या दोन केसेस एखाद्या त्या काय एखाद्या तुम्ही सॉल्व्ह करणार सगळ्यांना एखाद्या क्लिअर झालेलं असेल एखाद्या बोर्डवर सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहिलेल्या आहेत बोर्डकडं व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा व्हिडिओ पॉज करा आणि लिहिताना मात्र एखाद्या खूप क्लिअरली सांगणार एखाद्या जेवढं तुम्ही मनाने जास्तीत जास्त कराल तेवढं ते सिम्पल वाटतं नेक्स्ट केस बघायला स्टार्ट करतोय बरं एखाद्या फर्स्ट केस काय बघितली आपण दोन्ही चार्ज काय असतील एखाद्या पॉझिटिव्ह या केसमध्ये काय बघू एखाद्या आपण की फर्स्ट चार्ज काय असेल पॉझिटिव्ह दॅट इज क्यू वन काय एखाद्या दॅट इज द पॉझिटिव्ह क्यू टू चार्ज काय असेल एखाद्या निगेटिव्ह म्हणजे काय एखाद्या एक चार्ज पॉझिटिव्ह आहे दुसरा चार्ज काय एखाद्या निगेटिव्ह स्टँडर्ड गोष्टी क्लिअर आहेत एखाद्या आपल्याला दस द आर आर इज द डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस वन पासून एखाद्या टू कडे जाणार काय एखाद्या दॅट इज आर वन टू बार वेक्टर आणि काय एखाद्या टू कडून फर्स्ट कडे येणार एखाद्या दिस द डायरेक्शन ऑफ आर वन टू बार उलटी एखाद्या काय दिस द डायरेक्शन ऑफ आर टू वन बार आता एखाद्या आपल्याला काय बघायचंय फोर्स बघायला स्टार्ट करायचंय दोन फोर्स पहिला काय एखाद्या एफ वन टू बार
दूसरा क्या लिखा था, एफ टू वन बार, एफ टू वन बार बघा क्लियर के लिए अंडरस्टैंडिंग। एफ वन टू बार म्हणजे काय झालं, कोणावर ऍक्ट होते फोर्स, फर्स्ट चार्ज वर, कोण अप्लाय करते सेकंड चार्ज। आता काळजीपूर्वक खाला की काय होतंय, ते काय होतंय खाला, कोण अप्लाय करतंय त्यांनी ठरवणारे डायरेक्शन, कोण अप्लाय करतंय चार्ज दॅट इज सॉरी कोण अप्लाय करतंय फोर्स दॅट इज सेकंड चार्ज। म्हणजे खाला क्यू टू चार्ज काय करणार, खाला क्यू वन वर फोर्स अप्लाय करणार आहे। बघा काय, इकडे निगेटिव्ह इकडे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय खाला इट्रॅक्शन, निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय खाला इट्रॅक्शन। याचा अर्थ काय खाला, हा निगेटिव्ह चार्ज, हा निगेटिव्ह चार्ज हा पॉझिटिव्ह चार्जला काय करणार आहे, अट्रॅक्ट करणार आहे। अट्रॅक्ट करणार आहे म्हणजे काय खाला ओढणार आहे इकडं, अट्रॅक्ट करणार आहे एखाद्याचा अर्थ काय ओढणार आहे, याचा अर्थ काय खाला फोर्सची डायरेक्शन काय असायला पाहिजे, फोर्सची डायरेक्शन काय असायला पाहिजे टुवर्ड्स दी क्यू टू, फोर्सची डायरेक्शन काय असायला पाहिजे एखादा टुवर्ड्स दी क्यू टू। सो दिस इज द डायरेक्शन ऑफ एफ वन टू बार, एफ वन टू बारची डायरेक्शन कशी दिसायला एखादा टुवर्ड्स राईट हँड साईड, टुवर्ड्स राईट हँड साईड। ऑब्व्हियसली त्याने आपल्याला एफ टू वन बारची डायरेक्शन सांगता येईल का, आता एफ टू वन बार बोला कोणावर ऍक्ट होते फोर्स, चार्ज क्यू टू वर, कोण अप्लाय करायला, अप्लाय कोण करायला चार्ज क्यू वन, कोण अप्लाय करायला क्यू वन, याचा अर्थ डायरेक्शन कोण ठरवणार जो चार्ज अप्लाय करायला, याचा अर्थ काय कोणत्या कोण डायरेक्शन ठरवणार चार्ज क्यू वन बोला। पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय करायचं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन यांनी ठरवणार आहे काय करायचं। आता बघ काय त्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन याचा अर्थ क्यू टू ला काय करणार, काय क्यू वन याच्याकडे ओढणार, याच्याकडे ओढणार याचा अर्थ काय करायचा, डायरेक्शन काय असायला पाहिजे दॅट इज द लेफ्ट वर्ड्स, लेफ्ट वर्ड्स म्हणजे काय करायला दिस द डायरेक्शन ऑफ एफ टू वन। आता ऑब्व्हियसली काय आपल्याला दिसतंय एफ वन टू बारची डायरेक्शन राईट हँड साईडला, एफ टू वन बारची लिखायला डायरेक्शन लेफ्ट हँड साईडला, दोघांचे मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन कशा लिखायला अपोजिट, तर आपल्याला लिखायला ते परत प्रूव्हन जाईल एफ वन टू बार इज इक्वल टू मायनस एफ टू वन बार। अर्थ लिखाने इथनं समजून काय घ्यायचं लिखायला आपल्याला, एफ वन टू बारची डायरेक्शन कुठे लिखायला राईट हँड साईडला, एफ टू वन बारची डायरेक्शन काय लिखायला लेफ्ट हँड साईडला। बघा खाद्या आपण बघितलं खाद्या, पहिल्यांदा काय बघितलं पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह चार्जची केस बघितली, दोन्ही चार्जची जर खाद्या दोन्ही चार्ज काय होते पॉझिटिव्ह असते तर डायरेक्शन कशी आली होती एफ वन टू बारची लेफ्ट हँड साईडला, एफ टू वन बारची लक्षात काय राईट हँड साईडला। सेकंड केस काय भेटली खाद्या आपल्याला, दोन्ही चार्ज सॉरी एक चार्ज पॉझिटिव्ह असेल दुसरा चार्ज निगेटिव्ह, म्हणजे काय पहिला चार्ज पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह असेल, तर एफ वन टू बारची डायरेक्शन कशी लिखायला टुवर्ड्स राईट हँड साईड, एफ टू वन बारची डायरेक्शन टुवर्ड्स लेफ्ट हँड साईड। ऑब्व्हियस लिखायला सगळ्यांना सगळ्या गोष्टी लिखायला लक्षात झालं, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील। आता लिखायला बघा सगळ्या गोष्टी जर क्लिअर झाल्या असतील तर खाली आपण काय ते दोन केस क्लिअर झाल्या, आता खाली थर्ड आणि फोर्थ केस काय लिखायला तुम्ही सोडवणार, तर थर्ड आणि फोर्थ केस लिखायला कुठली आहे ते क्लिअर करू। काय असेल थर्ड केस, काय असेल बघा थर्ड केस दॅट इज क्यू वन, ची व्हॅल्यू काय असेल एखाद्या निगेटिव्ह, क्यू वन निगेटिव्ह अँड क्यू टू पॉझिटिव्ह, क्यू वन निगेटिव्ह असेल क्यू टू पॉझिटिव्ह असेल, तर ऑब्व्हियसली काय तुम्ही काय या फॉर्मॅटमध्ये डायग्राम काढणार आणि त्याचे एखाद्या काय फोर्स दाखवणार एफ वन टू बारची डायरेक्शन आणि एफ टू वन बारची डायरेक्शन। ऑब्व्हियसली काय फोर्थ केसमध्ये काय एखाद्या फोर्थ केसमध्ये काय दोन्ही चार्ज निगेटिव्ह असतील, क्यू वन पण काय असेल एखाद्या निगेटिव्ह आणि काय एखाद्या क्यू टू पण काय असेल निगेटिव्ह, दोन्ही चार्ज लिखायला निगेटिव्ह, क्यू वन पण निगेटिव्ह आहे क्यू टू पण लिखायला काय असतात निगेटिव्ह। तर ऑब्व्हियसली काय या लिखायला दोन केस आपण सोडून घेतल्यात, फर्स्ट ऑलरेडी बघितली, सेकंड लिखायला आता क्लिअर केली, थर्ड आणि फोर्थ काय लिखायला तुम्ही काढून घेणार आहे। बरं का हे काढून घेण्याचं त्याला कारण पण सांगतो लिखायला, तुम्हाला लिखायला अंडरस्टँडिंग वाढावी आणि ती लिखायला अंडरस्टँडिंग वाढल्याशिवाय त्याला खूप टिपिकल प्रॉब्लेम लिखायला सुटणार नाही, तर त्याशिवाय लिखायला व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन असू द्या आणि हे लिहायला स्टार्ट करा। बरं का त्या व्हिडिओ पॉज करा आणि ऑब्व्हियसली काय तुम्ही पहिली केस व्यवस्थित समजून घेतली आहे, दुसरी तर काय तुम्हाला डायरेक्ट मनाने यायला पाहिजे, थर्ड आणि फोर्थ जर का त्याचे नंबर आहेत ते मात्र लिहून घ्या आणि नंतर काय त्याचा आन्सर काढून घ्या। सगळ्यांना एखाद्या कन्सेप्ट क्लिअर झाले असेल, आपण एखादं एक प्रॉब्लेम घेऊ, अर्थात एखाद्या अपेक्षित येत जाईल एखाद्या प्रॉब्लेमचं स्टेटमेंट कम्प्लीट झालं की मॅक्झिमम 30 सेकंड मध्ये एखादा आपला आन्सर येऊन जाऊ एखादा या एखादा। फर्स्ट प्रॉब्लेम वर्डिंग काळजीपूर्वक लिहायला स्टार्ट करा, the force between two charges kept at a fixed distance
kept at a fixed distance apart. Apart म्हणजे काय दोन याच्या मधले डिस्टन्स आहे. Kept at a fixed distance apart is 9 into 10 to the power minus 5 newton. 9 into 10 to the power minus 5 newton when in vacuum. याचं इम्प्लायज मीनिंग एवढंच लिखा द्या. When in vacuum म्हणजे काय लिखा द्या, ज्यावेळेस दोन चारच्या मध्ये कुठलं मेडियम होतं, व्हॅक्युम. व्हॅक्युमला लक्षात जाते आपण काय म्हणतो, एअर ऑर फ्री स्पेस. पुढे कंटिन्यू. अँड 4 into 10 to the power minus 5 newton. 4 into 10 to the power minus 5 newton. When placed in a dielectric medium. Full stop. What is the value of dielectric constant? What is the value of dielectric constant of the medium? What is the value of dielectric constant of the medium? Question 1. जेव्हा एखाद्या वाटते की आपल्याला प्रॉब्लेम सुटू शकते, त्यांनी एखादा व्हिडिओ पॉज करा आणि प्रॉब्लेम सोडवायला स्टार्ट करा. ठीक आहे, लक्ष द्या. आता बघ एखाद्या आपण विचार कसा करायला पाहिजे एखाद्या प्रॉब्लेम कडं. बघ एखाद्या आतापर्यंत काय विचार करायचा, आपल्याला चार्ज दिला जायचं, फोर्स विचारला जायचं, किंवा एखाद्या काय चार्ज डिस्टन्स दिला जायचं, फोर्स विचारला जायचा, किंवा काही वेळा काय फोर्स दिला जायचा, डिस्टन्स दिला जायचा, एक चार्ज दिला जायचा आणि काय दुसरा चार्ज विचारला जायचा. इथं काय झालं, एखाद्या आपल्याला दोन फोर्स दिलेत एखाद्या. कधी पण समजून घ्यायचं एखाद्या, कुठल्या पण काय दोन क्वांटिटी दिल्या ना एखाद्या, याचा अर्थ एखाद्या क्लिअर आहे की प्रॉब्लेम काय रेशोचा. बघा काय, इकडे पण फोर्स आहे, इकडे पण फोर्स आहे, दोन फोर्स दिल्यात म्हणजे काय, एखाद्या दोन सिच्युएशन आहेत सेम फॉर्म्युल्यावरच्या, याचा अर्थ एखादा प्रॉब्लेम काय रेशोचा आहे. प्रॉब्लेम रेशोचा आहे याचा अर्थ आपल्याला एखाद्या प्रोपोर्शनॅलिटीवर कॉन्सन्ट्रेट करायला लागेल. बोला, फोर्सचा फॉर्म्युला काय एखादा, फोर्सचा फॉर्म्युला कुलम्स लॉ, 1/4 pi एप्सिलॉन 0 k Q1 Q2 by R square. आणि आता विचार करायला स्टार्ट करणार. बर का, हा फोर्स कधी सांगितला एखाद्या, ज्यावेळेस कशामध्ये प्लेस केलंय तुम्ही त्याला, व्हॅक्युम मध्ये, दोन चारच्या मधलं मेडियम व्हॅक्युम आहे. हा फोर्स कधी काय, ज्यावेळेस त्या दोघां चारच्या मध्ये काय एखादा डायलेक्ट्रिक मेडियम आहे. याचा अर्थ काय एखादा, दोन्ही सिच्युएशन मध्ये काय चार्ज आणि डिस्टन्स सेमच आहेत, चार्ज तेच आहे, Q1 Q2 सेम आहे, आर पण सेम आहे. याचा अर्थ एखाद्या ऑब्व्हियस यांना घ्यायची गरज नाही. 4 pi तर काय एखादा, 4 pi एप्सिलॉन 0 ऑलरेडी कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ एखादा एकदम क्लिअर आहे. आपल्याला काय समजायला पाहिजे, एफ इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू के. बघा ही अंडरस्टँडिंग आहे, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट असू द्या. बघा ना, 4 pi एप्सिलॉन 0 कॉन्स्टंट होतं, Q1 Q2 बाय आर स्क्वेअर का घेतलं नाही एखादा, कारण त्यांनी काय दोन्ही ठिकाणी सेमच आहेत. बघा द्या, इकडे व्हॅक्युम होतं, इकडे डायलेक्ट्रिक मीडियम, चार्ज मात्र तेच आहे, त्यांच्यामधलं डिस्टन्स पण तेच आहे. याचा अर्थ एखाद्या फोर्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू के. आता फोर्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू के आपल्याला काय काढायचं आहे, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटची एखाद्या व्हॅल्यू काढायला स्टार्ट करायची. आता दोन सिच्युएशन, दोन फोर्स आहेत, त्या दोन फोर्सला मी असं म्हणू का, पहिला फोर्स F1, दुसरा फोर्स F2, F1/F2. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटला एखाद्या कसं आहे, उलट आहे नाही, उलट आहे एखाद्या. याचा अर्थ काय, एखाद्या F1 आणि F2 एखाद्या आहे, तर काय एखाद्या मला K1 कुठे लिहायला लागेल, डिनॉमिनेटरला लिहायला लागेल, F2 इकडे डिनॉमिनेटरला आहे, तर K2 कुठे लिहायला लागेल, न्यूमरेटर. आता पहिल्यांदा क्लिअर करू, K1 म्हणजे कशाला म्हटलंय, ऑब्व्हियसली काय दिस द F1, त्याचं जे मेडियम आहे एखाद्या काय K1, आपल्याला माहिती आहे का, व्हॅक्युम साठी एखाद्या डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू, एअर व्हॅक्युम काय सांगितलं एखाद्या, एअर व्हॅक्युम आणि फ्री स्पेस साठी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू 1, दॅट इज K1 इज इक्वल टू 1 माहिती आपल्याला. त्यानंतर एखाद्या काय F2, दिस द F2, हा काय एखाद्या सेकंड फोर्स आहे, काय एखाद्या सेकंड फोर्स, ज्याची व्हॅल्यू काय एखाद्या 4 × 10⁻⁵ आणि काय विचारलं एखादं आपल्याला, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, याच्या डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटला एखाद्या काय म्हणून K2. याचा अर्थ एकदम क्लिअर आहे आपल्याला, काय F1 माहिती, F2 माहिती, K1 पण माहिती, आपल्याला काय काढायचंय, K2 काढायचंय. सिम्पल, व्हॅल्यू पुट करायला स्टार्ट करा. बोला, F1 इज इक्वल टू 9 × 10⁻⁵ 9 × 10⁻⁵
F2 4 into 10 to the power minus 5 is equal to k is equal to k2 by k1 ची वैल्यू माहित आहे ना आपल्याला k1 ची वैल्यू 1 आणि इथून पुढे त्याने बेसिक कॅल्क्युलेशन्स 10 to the power minus 5 न्यूमरेटरला 10 to the power minus 5 डिनॉमिनेटरला गेट कॅन्सल 4 ने 9 ला कॅन्सल करताय 4 1 जा 4 4 2 जा 8 डेसिमल 1 राहिले 1 राहिले काय काय भाग नाही जाणार म्हणून काय डेसिमल 10 झालं 4 2 जा 8 किती राहिले 2 काय झालं त्याच्यावर 0 दैट इज 20 4 5 जा 20 याचा अर्थ काय झाला k2 इज इक्वल टू काय झालं k2 इज इक्वल टू 2.25 सो दिस इज द वैल्यू ऑफ रिक्वायर्ड डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट बघा या प्रॉब्लेम मध्ये काय समजून काय घ्यायचं तर याच्यावर कॉन्सन्ट्रेशन या प्रॉब्लेम मध्ये काय समजून एवढंच घेणे की दोन फोर्स दिलं तर काय प्रॉब्लेम काय प्रोपोर्शनॅलिटीचा यूज करून सोडवायला लागेल दोन फोर्स दिले तर काय प्रॉब्लेम काय प्रोपोर्शनॅलिटीचा यूज करून सोडवायला लागेल आणि त्यासाठी काय 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 कॉन्स्टंट 4 पाय एप्सिलॉन 0 डिफॉल्ट कॉन्स्टंट q1 q2 बाय r स्क्वेअर प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय ते चार्जेस आहेत त्याच्यामधलं डिस्टन्स सेम असेल याचा अर्थ काय फोर्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटीचं कन्वर्जन रेशियो मध्ये सिंपल कॅल्क्युलेशन आन्सर अर्थात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवाल का द्या जी सगळ्यात महत्वाची ज्याच्यावर काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू एखाद्या सगळ्यात कमी किती एखाद्या सगळ्यात कमी एखाद्या 1 1 पेक्षा व्हॅल्यू एखाद्या कधीच येणार नाही तेव्हा जर हाच प्रॉब्लेम जर काय जर काय एमसीक्यू म्हणून विचारला गेला असता आणि तिथे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटची जर व्हॅल्यू एखाद्या लेस दॅन 1 असते तर ऑब्व्हियसली काय आपल्याला पहिल्यांदा तो ऑप्शन उडवता आला असता कारण का डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू एखाद्या सगळ्यात कमी काय 1 आहे टिकवण्यासाठी एखाद्या व्हॅक्युम साठी किंवा इयर साठी दुसरी एक अंडरस्टँडिंग एखादा पेपर चांगला निघाला तर ते पण कॉन्सन्ट्रेशन असू द्या बरं का दोन फोर्स दिले आपल्याला एक 9 × 10⁻⁵ न्यूटन आणि दुसरा 4 × 10⁻⁵ न्यूटन आणि आपल्याला विचारलं एखादा की एक फोर्स व्हॅक्युम मधला आहे दुसरा फोर्स डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट मीडियम मधला आहे तर आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे काय लक्षात यायला पाहिजे फोर्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट डायरेक्टली कॉन्स्टंट एखाद्या ज्याचा कमी आहे सगळ्यात कमी काय 1 आहे त्याचा फोर्स जास्त असायला पाहिजे याचा अर्थ एखाद्या जे दोन फोर्स दिलेत ना त्याच्यामधला व्हॅक्युम मधला जो फोर्स असेल ना त्याला ऑलवेज ग्रेटर असायलाच पाहिजे बरं काय 9 × 10⁻⁵ दुसरा काय 4 × 10⁻⁵ तर ऑब्व्हियसली काय त्या सगळ्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करा तुम्ही जेवढे जास्त विचार कराल काय तेवढं काय तुम्हाला फिजिक्स सिम्पल वाटायला स्टार्ट होईल आणि काय तेवढा फिजिक्स मधला इंटरेस्ट वाटायला स्टार्ट होईल तर ऑब्व्हियस प्रॉब्लेम तुम्ही अगोदरच लिहून घेतलाय हे लक्षात सोल्युशन लिहायला स्टार्ट करा व्हिडिओ पॉज करा आणि एखाद्या मनाने लिहून घ्या आजच्या लेक्चर मधला एखाद्या तुम्हाला सोडवण्यासाठीचा प्रॉब्लेम दॅट इज द #16 काय बघा एखाद्या प्रॉब्लेम स्टेटमेंट वर एखाद्या कॉन्सन्ट्रेट पहिल्यांदा एखाद्या वर डायग्राम दिली काय डायग्राम दिली एखाद्या क्यू वन चार्ज निगेटिव्ह क्यू टू चार्ज पॉझिटिव्ह आणि एखाद्या दोन फोर्स दॅट इज एफ 1-2 बार एफ 2-1 बार विथ एखाद्या आपल्याला नोटेशनचं मिनिंग माहित आहे तर काय विचारलं एखाद्याने द डायरेक्शन ऑफ एफ 1-2 बार अँड एफ 2-1 बार आर रिस्पेक्टिव्हली दीज आर द ऑप्शन ऑप्शन ए हे काही सांगण्याची गरज नाही वाटते मला एखाद्या ऑप्शन ए ऑप्शन बी ऑप्शन सी ऑप्शन डी तर ऑब्व्हियस काय खूप चांगला क्वेश्चन आहे एखादा याचा एखाद्या लगेच आन्सर काढा आणि ऑब्व्हियस काय काढलेला आन्सर एखादा काय खाली कॉमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबतोय बाकी आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू प्रॉब्लेम एखादा लिहून घ्या. Thank you.